नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। आशीर्वाद सर्वांनाच, पण राजकीय क्षेत्रात उद्धव ठाकरे सोबतच असल्याचे महंत सुनील महाराज यांचे स्पष्टीकरण। माजी राज्यमंत्री संजय देशमुखांचा प्रचार करणार महंत सुनील महाराज यांचे स्पष्ट मत। आपण सेवालाल महाराजांचे पाचवे वंशज आहे, परंपरेनुसार आपणास गादी मिळाली, या गादीवर बसून असताना आशीर्वाद सर्वांनाच राहील। मात्र गादीवर बसणाऱ्यांचा कुणी अपमान करीत असेल तर त्याची गुर्मी काढून त्याला खाली खेचणार असल्याचे स्पष्ट महंत सुनील महाराज यांनी केले। अंजुमन उर्दू शाळा दिग्रस येथील सज्जू पहलवान यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यामध्ये बोलताना सुनील महाराज यांनी वरील मत व्यक्त केले। आमचा सन्मान उद्धव ठाकरे यांनी केला म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहो। तसेच उद्धव ठाकरे पोहरा देवीला येणार आहे तेव्हा त्यांना किती महंताचा पाठिंबा आहे हे दाखवून देऊ, असे सुद्धा सुनील महाराज यांनी म्हटले। जर का दिग्रसचे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आणि त्यांना दिग्रस विधानसभेची तिकीट मिळाली तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचा प्रचार करणार असल्याचे महंत सुनील महाराज यांनी म्हटले आहे। मातोश्रीवर ज्यावेळेस तुमचा प्रवेश झाला त्यावेळेस तुम्ही ज्या मुलाखती दिल्या मीडियाला, हो, त्यामुळे तुम्ही सांगितले होते की पोहरादेवी येथील बरेच महंत, हो, आणि समाज 50-60% सोबत राहील, हो, तुमच्या, हो, आणि त्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की सुनील महाराज एकटेच आहेत, हो, आणि 11 महंत आमदार संजय राठोड म्हणजे शिंदे गटासोबत आहेत, हो, याबद्दल तुमचं काय? माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे सांगितलं की 12 महंतापैकी एकच मंत्री आहे, 11 महंत आमच्यासोबत आहे, परंतु मी हे सांगू इच्छितो की बंजारा समाजाचे संत शिवालाल महाराजाचे जे वंशज आहे, जे पोहरादेवी धर्मपीठाचे महंत आहे, ते केवळ 6 आहे, आणि 12 हे कुठून आणले हा पहिले संशोधनाचा विषय आहे। आणि जर ते 12 म्हणत असतील तर 5 हे जर महाराष्ट्रातून कोणालाही जर आत्यात आणत असतील ते धर्मपीठाचे, पहिले त्यांनी हे क्लिअर करायला पाहिजे की उर्वरित 5 कोणते हे क्लिअर करायला पाहिजे, त्याच्यानंतर ते जर असेल तर ठीक आहे। दुसरा विषय, माननीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत मी जेव्हा मातोश्रीवर गेलो आणि शिवबन बांधलं तर माझ्यासोबत जे महंत येणार आहे, मी आज प्रवेश केला, दिवाळी झाल्यानंतर पोहरादेवी ते बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळापर्यंत आम्ही संकल्प यात्रा काढणार आहे। 17 नोव्हेंबरला संकल्प यात्रेचा समारोप होणार आहे, तिथे माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या हस्ते समारोप होईल, आणि त्यानंतर म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या तारखेमध्ये, शेवटच्या वीकमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब हे पोहरादेवीला दर्शनाला येणार आहे। माझ्यासोबत अजून कोणते महंत आहे प्रवेश करतील हे माननीय उद्धव ठाकरे साहेब ज्या दिवशी पोहरादेवीला येईल त्या दिवशी आपणाला निश्चितच कळेल। आणि जे या आत्ताच्या भाषणामध्ये आपण उल्लेख केला की ज्यावेळेस आमदार संजय राठोड अडचणीमध्ये होते, हो, त्यामध्ये तुम्ही असो समाजाने भरपूर सहकार्य केलं, हो, समाजाने जे सहकार्य केलं ते जनमताच्या विरोधात केलं की एक आपलं समाजाचा मंत्रीपद मिळालेलं मंत्रीपद वाचावं याकरिता केलं। तो सामाजिक विषय होता, संजय राठोड साहेब समाजाचे नेते आहे, बाकीचेही आमच्या समाजामध्ये नेते आहे, राजेश राठोड साहेब आहे, इंद्रनील नाईक साहेब आहे, निलय नाईक साहेब आहे, हरिभाऊ राठोड साहेब आहे, आणि संजय राठोड साहेबच नाही, कोणत्याही समाजाच्या नेत्यावर जर अडचण आली, प्रसंग आलं, तर कोणत्याही समाजाच्या नेत्यावर जर आली तर आज प्रत्येक समाजाचं काम आहे, महंताचं काम आहे त्यांना सहकार्य करणं, त्याकरिता आम्ही त्यांना सहकार्य केलं। मागच्या वेळेस संजयभाऊ राठोड वन मंत्री होते आणि सध्या सुद्धा महाराष्ट्र मंडळाच्या मंत्रिमंडळामध्ये आहे, आणि असं एक निदर्शनास येते की सुरुवातीलाही तुम्ही प्रयत्न केले संजयभाऊ राठोड यांचा मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून, त्यानंतर उद्धव साहेबांना ज्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला त्यावेळेसही तुम्ही त्यांना मंत्रिमंडळात घ्या म्हणून प्रयत्न केलेत, आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद द्या अशी तुम्ही विनंती केली, पण तुमच्यासोबत जे काही घडलं असेल, समाजासोबत जे घडलं असेल, तुम्ही जे केलं त्याचा तुम्हाला पश्चाताप होतो की चांगलं वाटते? निश्चित मला पश्चाताप होत नाही, कारण मी जे केलं किंवा मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या
सोबत जाऊन शिवबंधन बांधून शिवसेनेत जे गेलो तर मी एका सच्च्या नेत्यासोबत गेलो, एक सज्जन व्यक्तीसोबत गेलो आणि माझं जिथे सन्मान होईल तिथे मी गेलो, जिथे अपमान होईल तिथे मला पश्चाताप होण्याचा प्रश्नच नाही, कारण विषय तो मान सन्मान आणि स्वाभिमानाचा, आणि मान सन्मान स्वाभिमान हे फक्त शिवसेनेमध्ये मिळतं, महाविकास आघाडीमध्ये मिळतं. मी आपणच बघितलं असेल की माझं कसं अपमान झालं, त्याकरिता मी यांना सोडलं. तुम्ही शिवसेनेमध्ये जो प्रवेश घेतला तर त्यावेळेस तो आजपर्यंतचा समाजाच्या काय प्रतिक्रिया आहेत, तुम्हाला पाठिंबा देत आहेत की तुम्हाला काहीतरी वेगळं केलं असं समाज म्हणतो? समाजाचा पूर्ण राज्यभरातून तथा देशातून मला जे पाठिंब्याचा रोज 5, 25, 50 फोन येत आहे, रोज फोन येते, रोज मला बोलवते की महाराज तुमचा सत्कार करायचा आहे, आणि प्रत्येक तांड्यामधून शहरातून रिस्पॉन्स अतिशय चांगल्या प्रकारे आहे, आणि हे रिस्पॉन्स आपणाला दिसूनही पडतील. त्यानंतर अजून जर तुम्हाला पुरावा, म्हणजे असं नाही म्हणणार मी, पुरावा जर बघा तर सोशल मीडियावर जे माझे बाईट असतात तर त्याच्यामध्ये खाली तुम्ही कमेंट्स किंवा व्ह्यूअर्स बघा की काय पॉझिटिव्ह बाईट देतात, त्याच्यावरून किती रिस्पॉन्स आहे हे दिसून पडतं. आणि पूर्ण माननीय उद्धव ठाकरे साहेब जेव्हा पोहरादेवीला येतील तेव्हा सगळा समाज एकवटला जाईल, 1,00,000 लोक तिथे येणार आहेत, आणि समाजाला मलाच नाही तर पक्षाला सुद्धा याचा फायदा होणार आहे. एक दिग्रस विधानसभा क्षेत्रापुरता मर्यादित विषय, माजी राज्यमंत्री संजयभाऊ देशमुख शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे, आणि चार चर्चेनुसार जर त्यांचा पक्ष प्रवेश झाला आणि त्यांना जर विधानसभेची तिकीट मिळाली तर तुम्ही संजय भाऊ सोबत खांद्याला खांदा लावून त्यांचा प्रचार कराल? जर ते शिवसेनेमध्ये आले असे मीडियाच्या माध्यमातूनच मी ऐकत आहे की 20 तारखेला 12 वाजता त्यांचा शिवसेनामध्ये प्रवेश आहे म्हणून, जर 20 तारखेला प्रवेश होत असतील तर तुमच्या माध्यमातून सर्वप्रथम मी माननीय संजय देशमुख साहेबांना आजच शुभेच्छा देतो. आणि जर ते शिवसेनेमध्ये आले तर मी एक शिवसैनिक म्हणून, बंजारा समाजाचा महंत म्हणून, शिवसेनेचे त्यांना जर उमेदवारी मिळाली तर मी खंबीरपणे त्यांच्यासाठी उभं राहून मी पक्षाचा प्रामाणिकपणे काम करेन. आणि ज्यावेळेस पक्ष प्रवेश झाला तुमचा, उद्धव साहेबांसोबत जी चर्चा झाली, तुम्ही त्यावेळेस लोकसभा असो, विधानसभा असो, कारंजा विधानसभा असो, दिग्रस विधानसभा, यापैकी कोणती तिकीट मागितली, कोणती अपेक्षा व्यक्त केली? माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी आमची जेव्हा मीटिंग झाली तेव्हा आम्ही अशी कोणतीच अट ठेवलेली नाही, आम्ही बिनशर्त उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. पक्षांनी जर आमच्यावर जबाबदारी टाकली, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जर जबाबदारी टाकली तर ती निश्चित आम्ही पूर्ण करणार. हाजी संजू पहलवान यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याला ॲडव्होकेट साजिद वर्षानी, डॉक्टर उत्तम राठोड, राहुल देशपांडे, रमजान पटेल, केतन रत्नपारखी, राहुल धुधुळे, जहीर भाई, अरबाज धारीवाला, वजीर कोथमिरे, अनवर घोंगडे, फैसल पटेल, इम्रान नवाज खान, राशीद वर्षानी, अक्रम पुंजानी, बाळू कपाटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.